शहरातील सर्व मान्यवर हिंद केसरी अमोलभाऊ बराटे, नियोजन समिती सदस्य अमोल झरपळे, वालेकर महाराज, अरुणभाऊ दांगट, देशमाने मॅडम, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या योगातून हा कार्यक्रम या परिसरातल्या नागरिकांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली, ते या भागातलं शिवसेनेचं तरुण तडफदार नेतृत्व सचिनजी दांगट आणि आपण सर्वजण. खर तर कार्यक्रमाच्या आधी बोलणं हा नेहमी पेच प्रसंग असतो की नेता ते अभिनेता याच्यामधला अभिनागायचा हा वेळ असतो फक्त, आणि त्यामध्ये बोलायचं असतं. पण सचिन भाऊ, तुमचं खरोखर मनापासून एका गोष्टीसाठी कौतुक करेल की आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात, आजच्या अस्थिरतेच्या जीवनात खरोखर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज केवळ इतिहास नाही, छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे जगण्याचं तंत्र आहे, हा जिंकण्याचा मंत्र आहे. आणि त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण करत असताना, राजकीय वाटचाल करत असताना, कोणत्याही भागातल्या नेतृत्वासाठी केवळ मनुष्यबळ, केवळ आर्थिक बळ असून चालत नाही, तर त्यासाठी त्या नेतृत्वाला एक विचारांची, संस्कारांची बैठक असणं खूप आवश्यक असतं. आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करून ही संस्कारांची, ही विचारांची बैठक आपल्याकडे आहे याचंच आपण एक उदाहरण दाखवून देतात. त्याबद्दल तुमचं शिवसेनेच्या वतीनं आधी अभिनंदन करतो आणि वाजे परिसरातल्या नागरिकांच्या वतीनं तुमचं एका खास गोष्टीसाठी अभिनंदन करतो. ते म्हणजे वारजे परिसरातल्या आत्ताच्या ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही त्यांनी वाचलेला भूतकाळ आठवून देता. वर्तमानात जगणाऱ्यांना, तरुणांना तुम्ही जगण्याची आत्ताची प्रेरणा देतात. आणि इतकंच नाही तर या परिसरातल्या भावी पिढीला तुम्ही एक जगण्याचा फार मोठा संस्कार देत आहात. म्हणून तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्या आणि कार्यक्रमाच्या मध्ये फार काळ येत नाही, या भागाचे शहर संघटक माझे स्नेही शामराव देशपांडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मंचावर स्वागत करतो आणि तुमचा कार्यक्रम सुरू राहू द्या, फार वेळ घेत नाही. तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि फक्त एवढीच शुभेच्छा सचिन भाऊ तुम्हाला देऊ इच्छितो. समाजकारणाच्या, राजकारणाच्या धनुष्याला जेव्हा प्रयत्नांची दोरी लावली जाते आणि बाण कर्तृत्वाचा असतो, तेव्हा तो बाण सुसाट सुटल्याशिवाय राहत नाही. हा बाण सुसाट जाण्याची ताकद आई जगदंबा आपल्याला देऊ, एवढीच आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. नमवू शकतात, इतिहास घडवू शकतात याचा आम्हीच दाखवून दिलेलं उदाहरण. पण आजही आमच्या कानावर टाहू ऐकू येतो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आम्ही आहोत या मराठी मातीच्या कणाकणात, आम्ही आहोत मराठी माणसाच्या मनामनात, आम्ही आहोत स्त्रीला देवी समजण्याच्या संस्कारात, आम्ही आहोत राष्ट्राभिमानाच्या हुंकारात, आम्ही आहोत पडून उठण्याच्या प्रयत्नात, आम्ही आहोत प्रवाहाविरुद्ध पोहण्याच्या आत्मविश्वासात, आम्ही आहोत माणसाला माणूस समजण्यात, आम्ही आहोत जातीपातीच्या भिंती पाडून राष्ट्र उभारण्यात, आम्ही आहोत. होय होय, आम्ही तुमच्यातच आहोत. फक्त भगव्या झेंड्याच्या साक्षीनं एकदा स्वतःलाच साथ घाला, आमचा प्रतिसाद नक्कीच येईल. आणि तेव्हाच हे श्रींच राज्य चिरायू होईल, चिरंतन राहील. जगदंब